पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथे 25 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद अहमदनगर लेखाशीर्ष 30-54 अंतर्गत लोणी मावळा ते शेळके वस्ती रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरणासाठी 15 लाख रुपये तसेच राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या 25-15 निधी अंतर्गत बांधण्यात आलेली व्यायामशाळा निधी 10 लाख रुपये अशा एकूण 25 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण यावेळी करण्यात आले. सदर कार्यक्रम शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके, सदस्य श्रीकांत पठारे, शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष येवले, युवासेना तालुका प्रमुख नितीन शेळके, विभाग प्रमुख उजागरे, खंडू मस्के, अळकुटीच्या सरपंच डॉक्टर कोमल भंडारी, विठ्ठलराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी लोणी मावळच्या सरपंच वंदना मावळे, उपसरपंच गणेश मापारी, महेश कोल्हे, चेअरमन संपत शेंडकर, व्हॉइस चेअरमन रावसाहेब शेंडकर, अक्षय चासकर, अश्वाक पठाण, शंकर शेंडकर, डॉक्टर सुभाष मावळे, उत्तम चासकर, संतोष शेंडकर, सयाजी नायकोडी, बाबासाहेब औटी, विठ्ठल शेंडकर, बाळासाहेब मावळे, नितीन परंडवाल, सुनील मापारी, गोरख कापसे, प्रवीण कापसे, संघर्ष मापारी, कैलास शेळके, बाबाजी शेंडकर, नवनाथ शेळके, प्रकाश शेळके, शोभा शेळके, सविता शेळके, नटराज मापारी, ठेकेदार विनायक कवात, वैभव पावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोणी मावळा ते शेळके वस्ती हा रस्ता करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी सभापती दातेसर यांच्याकडे केली. तसेच सभापती गणेश शेळके यांनी व्यायामशाळेचे साहित्य देण्याचे सभापती गणेश शेळके यांनी कबूल केलंय. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.